नमस्कार स्पेशल थिंग्स फॉर यू मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण मोतीचूर लाडू म्हणजे बुंदीचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत। मोतीचूर लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे एक वाटी बेसन, एक वाटी साखर। ज्या वाटीने बेसन घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे साखर घेतलेली आहे, थोडेसे मेलन शीट, वेलची पावडर आणि ऑरेंज फूड कलर। सर्वात आधी आपण या बेसनच्या पिठाचं पेस्ट बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण थोडं थोडं पाणी ऍड करून याची पेस्ट बनवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची, जास्त पाणी टाकायचं नाहीये। एक वाटी पाणी घेतलेलं त्याच्यामधलं अर्ध पाणी शिल्लक राहिलेलं आहे इथे। आता याच्यामध्ये आपण थोडस कलर टाकून घेणार आहोत, ज्या कलरचे आपल्याला लाडू बनवायचे, आणि ते असं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी गॅसवरती कढाईमध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे। तुम्हाला जर तुपामध्ये फ्राय करायचे नसेल बुंदी तर तुम्ही तेलामध्ये किंवा डाळल्यामध्येही फ्राय करू शकता। तर आता तूप गरम झालेलं आहे आणि आता आपण अशा प्रकारची बुंदी बनवण्याची चाळणी मिळते त्याच्यामध्ये हे जे मिश्रण बनवलेलं आहे बेसनचं ते ओतून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण बुंदी पाडून घेणार आहोत। ही बुंदी आपल्याला मीडियम टू फास्ट गॅसवरती बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला हे जास्त प्रमाणामध्ये फ्राय करून नाही घ्यायचे आहे। थोडीफार फ्राय झाल्याच्यानंतरही आपण व्यवस्थितपणे काढून घेणार आहोत। बुंदी तेलामध्ये पडल्याच्या नंतर ती अशी अशा प्रकारे चिकटते एकमेकांना, तर ते त्यांना सोडवण्यासाठी आपण अशा प्रकारे एखाद्या चमचाचा वगैरे वापर करू शकतो। अशा पद्धतीने चमच्याने बुंदी सुटसुटीत करून घेणार आहोत आणि नंतर ती एका चाळणीच्या वगैरे मदतीने ती आपण काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाची आपण बुंदी पाडून घेणार आहोत आणि ही बुंदी काढण्यासाठी अशा प्रकारची चाळणी आपल्याला वापरायची आहे। या ठिकाणी आपली बुंदी बनवून रेडी झालेली आहे। आता आपण याच्यासाठी साखरेचा पाक बनवणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एक कढाईमध्ये आपण एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे आणि एक वाटी साखरेमध्ये एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत। आणि आता हे जो साखरेचा पाक आहे तो आपण 5 ते 10 मिनिटं व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहोत। पाच ते दहा मिनटं आपण पाक व्यवस्थितपणे शिजवून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा वेलचीपूड टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये 1/2 चमच फूड कलर टाकून घेणार आहोत। आपण बुंदीमध्येही कलर वापरलेला आहे त्याच्यामुळे थोडासाच कलर आपल्याला पाकामध्ये टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही आहे आणि कलर व्यवस्थितपणे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता आपण याच्यामध्ये बुंदी टाकून घेणार आहोत। बुंदी आपल्याला पाकामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे। ह्यावेळी आपल्याला गॅसची स्पीड जी आहे ती मीडियम ठेवायची, मीडियम टू स्लोवरती ठेवायची आहे। जोपर्यंत आपली बुंदी सर्व पाक शोषून घेत नाही आहे तोपर्यंत आपल्याला मीडियम ते लो गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बुंदीमध्ये पाक सर्व व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे, सर्व पाक बुंदीने शोषून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करून ही बुंदी जी आहे ती थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। त्यानंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। मिश्रण आता व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे, आता आपण याचे लाडू वळून घेणार आहोत। तर आपल्याला ज्या आकाराचे लाडू पाहिजेत त्या हिशोबाने आपण इथे थोडं थोडं करून ही बुंदी हातावर घेणार आहोत आणि अशा पद्धतीने व्यवस्थितपणे लाडू वळून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व बुंदीचे लाडू वळून घेणार आहोत।
आणि ज्या आपण वॉटरमेलनच्या सीड्स घेतलेल्या आहेत त्या लाडूवरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत. त्याच्याने आपले लाडू जे आहेत ते एकदम सुंदर दिसतात. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपले मोतीचूर लाडू बनवून रेडी झालेले आहेत. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.